आरोग्य राखण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपण तासनतास जिम मध्ये घाम गाळतो. सध्या लॉकडाऊन मुळे जिम बंद आहेत आणि व्यायाम करताना बऱ्याच जणांना अडचण होते. काही जणांकडे स्पेस नाहीये तर काही जणांना वेळ द्यायला जमत नाही. जिम मध्ये घाम गाळण्यापेक्षा कित्येक पटीने चांगला आहे हा व्यायाम प्रकार, तो म्हणजे दोरीच्या उड्या. कुटुंबातील सर्व जण हा व्यायाम करू शकतात. यामुळे फिटनेस चांगला राहतो, तसंच शरीराचा प्रत्येक भाग सक्रिय होऊन वजन कमी होतो, शरीराला चांगला आकार प्राप्त होतो. विशेष म्हणजे या व्यायामासाठी जागा, विशेष खर्च, खूप जास्त वेळ असं काहीच लागत नसल्याने तो कोणालाही सहज करता येऊ शकतो. दोरी उड्या मारायचे काय फायदे आहेत, कोणी ते मारू नये आणि दोरी उड्या मारताना कोणते नियम पाळावेत ते पाहूयात. दोरीच्या उड्या मारण्याचे फायदे. 15 मिनिटं सलग दोरीच्या उड्या मारणं हे 20 मिनिटं पळण्या इतकं परिणामकारक आहे. दोरीच्या उड्या मारल्यानं 1 मिनिटात तुम्ही 10 ते 26 कॅलरीज बर्न करू शकता. दोरीच्या उड्या मारल्यानं श्वासोश्वास घेण्याची क्रिया जलद होते, त्यामुळे फुफ्फुस तंदुरुस्त होतात. दोरीच्या उड्या मारताना श्वासोश्वास दरम्यान पोट आत बाहेर होत, तसंच उड्या मारल्यानं पोट व्हायब्रेट होत, त्यामुळे पोटावरची चरबी कमी होते. दोरीच्या उड्या मारल्यानं पूर्ण शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो. खांदे, हात, पाय, पोट, स्नायू, हृदय अशा सर्व अवयवांचा चांगला व्यायाम होतो. ताळमेळ बसण्याची क्षमता, संतुलन, वेग आणि हात व डोळ्यांमधील ताळमेळ चांगला राहतो. यामुळे मेंदू आणि नर्वस सिस्टीम अधिक सक्रिय होते. बोन डेन्सिटी सुधारण्यास मदत होते, यामुळे हाडही मजबूत होतात. दोरीच्या उड्या मारताना हे नियम पाळावेत. दोरीच्या उड्या मारल्यानंतर 5 मिनिटं आराम करा. दोरीच्या उड्या मारण्यापूर्वी वॉर्मअप करा. वॉर्मअप केल्याशिवाय उड्या मारल्या तर शरीर दुखू शकतं. 1/2 तासानंतर हलका आहार नक्कीच घ्या. दोरीच्या उड्या यांनी मारू नये. उच्च रक्तदाबाचा आजार असलेल्यांनी दोरीच्या उड्या मारू नयेत.